भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील बलिदान आणि त्यामागची गाथा अमर गाथा संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतीवीरांच्या शौर्याच्या गाथा आझादी का सफर या मालिकेतून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत आज आपण जाणून घेणार आहोत इंडियन होम रुल सोसायटी आणि रॉयल इंडियन नेव्ही याविषयी अठरा फेब्रुवारी एकोणीसशे पाच रोजी लंडनमध्ये इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना झाली होती ब्रिटिश भारतात इंडियन होम रूल सोसायटीची स्थापना स्वशासनाच्या राष्ट्रीय मागणीसाठी केली होती त्याची स्थापना ब्रिटनमध्ये श्यामजी कृष्ण वर्मा यांनी भिकाजी कामा दादाभाई नवरोजी आणि एस आर राणा यांच्यासारख्या अनेक प्रमुख भारतीय राष्ट्रवादी नेत्यांच्या पाठिंब्यानं केली होती इंडियन होम रूल सोसायटी त्यावेळेच्या व्हिक्टोरियन सार्वजनिक संस्थांवर आधारित एक महानगर संस्था होती तिचं लिखित संविधान होतं भारतासाठी स्वशासन सुरक्षित करणं आणि ब्रिटनमध्ये भारतीयांच्या हितांसाठी व्यावहारिक मार्गाने प्रचार करणं इंडियन होम रूल सोसायटीचं सदस्यत्व फक्त भारतीयांसाठीच होतं याला भारतीय विद्यार्थी आणि ब्रिटनमध्ये इतर भारतीय लोकांचा मोठा पाठिंबा मिळाला इंडियन होम रूल सोसायटीनं भारतात भारता क्रांतिकारी चळवळींशी जवळचा संपर्क ठेवला त्यांनी लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना केली इंडिया हाऊस हे लंडनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचं निवासस्थान होतं ब्रिटनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रवादी विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशानं याची स्थापना केली होती इंडियन होम रूल सोसायटीनं द इंडियन सोशालिस्ट या, या श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या पत्रिकेच्या साथीनं ब्रिटनमध्ये क्रांतिकारी भारतीय राष्ट्रवादी आंदोलनाची सुरुवात केली एकोणीसशे सातमध्ये श्यामजी कृष्ण वर्मा पॅरिसला स्थानांतरित झाल्यानंतर सोसायटीची जागा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत मंडळानं घेतली अठरा फेब्रुवारी एकोणीसशे शेहेचाळीस रोजी रॉयल इंडियन नेव्हीच्या सैनिकांनी मुंबईत बंड सुरू केलं रॉयल इंडियन नेव्हीचं बंड अशावेळी झालं जेव्हा भारत छोडो आंदोलनाला सुरुवात झाली आणि दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या समाप्तीनंतर भारत यांची राष्ट्रभक्तीची भावना शिगेला पोहोचली होती बंडाची सुरुवात नौसेनेचं जहाज एच एम आय एस तलवारपासून झाली संपाची सुरुवात उत्तम अन्न आणि चांगलं काम या मुद्द्यांवरून झाली पण लवकरच हे बंड सर्व राजकीय कायद्यांची ब्रिटिश राजवटीतून सुटका आणि स्वातंत्र्याच्या व्यापक मागणीमध्ये बदललं संप सुरू झाल्याच्या दुसऱ्या दिवशी नौसेनेचे जवान भारताचा ध्वज फडकावत मुंबईभर पसरले थांबवण्याचा प्रयत्न होत असूनही नौदलाच्या या जवानांनी पोलीस कर्मचाऱ्यांचा सर्वतोपरी मुकाबला केला एचएमआयएस तलवार संचार प्रशिक्षणाचं केंद्र देखील होतं बंडखोरांनी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी आणि सर्व नौदल ठाण्यांमध्ये संदेश प्रसारित करण्यासाठी त्यावरील वायरलेस कोड वापरला काही दिवसातच बंडखोरांनी मुंबई कराची चेन्नई कोलकाता आणि ब्रिटिश साम्राज्याच्या इतर भागात तैनात चौऱ्याहत्तर जहाजं आपल्या नियंत्रणात घेतली ही बातमी रेडिओ आणि वर्तमानपत्रांमधून आगीसारखी पसरली लवकरच सामान्य लोकही बंडात सामील झाले आणि मुंबई आणि कलकत्ता या दोन्ही ठिकाणी जनजीवन ठप्प झालं या शहरांमध्ये मिरवणुका आणि संप झाले भारतीय विद्यार्थ्यांनी अनेक शहरांमध्ये आणि संघटित वर्गांमध्ये एकता दर्शवली आणि शाळांवर बहिष्कार टाकला ब्रिटिश पोलिसांनी क्रूरपणे वागत आंदोलकांवर गोळ्या झाडल्या ज्यात शेकडो भारतीय नागरिक मारले गेले आणि हजारो जखमी झाले शेवटी चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे शेहेचाळीसला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मध्यस्थीनं हे बंड शांत झालं ही एक अशी घटना होती ज्यात ब्रिटिश राजवटीचा अंत पाहण्यासाठी सर्व स्तरातील भारतीय जनतेनं आपला दृढ संकल्प अधिकच मजबूत केला या विद्रोहाच्या आठवणीत आजही मुंबईत नौसेना विद्रोह स्मारक बघायला मिळतं